माझा व्यवसाय बांधकाम व्यवसाय आहे. माझं वेट 120 किलो होतं, परंतु काम करत असताना मला त्या वेटमुळे कोणत्याही कामात उत्साह राहत नव्हता. आणि काम करत असताना खूप माझ्या पायाला खूप वजनामुळे त्रास व्हायचा. तर मला एकदम यूट्यूबवर सर्फिंग करत असताना मला एकदा नारायणधामची माहिती मिळाली. नारायणधामची माहिती मिळाल्यानंतर मी ताबडतोब नारायणधामला फोन केला. तर त्यांचा कॅम्प 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर असा कॅम्प चालू होता. तर मी 15 डिसेंबरला त्या कॅम्पला माझं बुकिंग केलं आणि ताबडतोब या ठिकाणी 15 डिसेंबरला मी इथे आलो. आणि इथे आल्यानंतर माझा अनुभव इतका सुंदर होता की म्हणजे ते मी शब्दात उच्चार करू शकत नाही त्या अनुभवाचा. परंतु आणि या ठिकाणी मी सर्वप्रथम पहिल्या दिवशी आलो. पहिला जो प्रोग्राम तो जलनीतीचा होता, त्याच्यानंतर सूत्रनीतीचा होता, त्याच्यानंतर आय वॉश म्हणून होतं, आणि त्याच्यानंतर योगा प्रोग्राम होता. त्याच्यानंतर आमचा योगाच्या नंतर आमचा ब्रेकफास्ट दिला जातो, आणि ब्रेकफास्टच्या नंतर इथं या ठिकाणी ट्रीटमेंट दिली जाते. ट्रीटमेंटनंतर परत या ठिकाणी आम्ही वॉक घेतो. वॉक झाल्यानंतर परत 3 वाजता ट्रीटमेंट चालू होते. त्यानंतर परत आम्ही वॉकिंगला जातो, आणि त्यानंतर परत संध्याकाळच्या वॉकिंगनंतर परत योगा होते, आणि त्याच्यानंतर परत डिनर होतो. डिनरनंतर आमचा परत वॉकिंगचा प्रोग्राम या ठिकाणी घेतला जातो. हे सगळे प्रोग्राम्स इतके उत्साहाने या ठिकाणी करायची इच्छा होते. या ठिकाणी आम्हाला हे सगळं कार्य प्रोग्राम्स घेत असताना या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन माननीय डोंगरे सर, बोनिता मॅडम, पूजा मॅडम, पाटील सर यांचे खूप चांगले मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी मिळत असतं. माझं वजन 120 किलो होतं, परंतु मला 6 दिवस झालेले आहेत. आज मला माझ्या 6 दिवसात माझं 7.5 किलो वजन कमी झालेलं आहे. माझं टार्गेट आहे की मी 10 दिवसामध्ये मिनिमम 13 kg वेट लॉस करणार आहे. आणि ते मला डोंगरे सरांनी चॅलेंज केलेलं आहे की मी तुझ्याकडून ते वेट लॉस 13 kg वेट लॉस करून घेणार आहे. आणि परंतु आत्ता माझं 7.5 kg वेट लॉस झालेलं असतानाच मला इतका अनुभव मोठा आणि इतका उत्साह आलेला आहे. त्याच्यानंतर त्या ह्या सगळ्या थेरपीजमध्ये माझी दोन वेळा कोलन थेरपी झाली. इथे या ठिकाणी LSP म्हणजे लघुशंक प्रसारक म्हणून एक थेरपी असती, ती झालेली आहे. त्याच्यानंतर ऑइल बस्ती असती, ती ऑइल बस्ती झालेली आहे. आणि या ठिकाणी पहाटे सकाळी तुम्ही पहिल्या दिवशी ज्यावेळेस या ठिकाणी येता त्यावेळेस तुम्हाला सकाळी 4:30 वाजता इनिमा दिला जातो. त्या इनिमाने पूर्ण तुमचं पोटाचं शुद्धीकरण केलं जातं.